नाशिकच्या बॉश कंपनीतून 10 कोटी रुपयांच्या स्पेअर पार्ट्सची चोरी करून त्याचे बनावट पार्ट तयार करून विकल्याचं उघड झालंय. मोठं रॅकेट यातून उघड होण्याची शक्यता आहे. अहमद असलम हुसेन खान आणि रजा शुभराजी खान या दोघांना 10 कोटी 66 लाखांच्या मुद्देमालाची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातल्या बॉश या नामांकित कंपनीतल्या वाहनांना आणि इतर डिझेल मशीन्सना लागणाऱ्या विविध स्पेअर पार्ट्सची चोरी करून त्याचे बनावट पार्ट करून या दोघांनी विकले. महाराष्ट्रासह दिल्लीतही हे पार्ट विकण्यात आले. गेल्या 5 वर्षात कंपनीत 2 ते 3 वेळा चोरी झाल्याचं उघड झालंय. या आधीच्या चोरीतल्या आरोपींना अटक झाली होती, तरी पुन्हा चोरी होत असल्याचं उघड झालंय. कंपनीतील काही कर्मचारी, कंत्राटदाराचे कर्मचारी, स्थानिक राजकीय पुढारी यांच्या संगनमतानं या बनावट पार्ट्सची इतरत्र विक्री केली जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीनं पोलीस तपास सुरू आहे. आत्तापर्यंत 2 लोक अटक आहे, 1 ताब्यात आहे आणि अजून काही लोक आहे जे फरार आहे, ते आम्ही अटक करतो आहे. आणि जे आपण म्हणाले जो कॉन्ट्रॅक्टर होता तोही याच्यात जर असला तर त्याचे नाव येईलच, कारण तो जर इतके वर्षापासून त्याचे चालू आहे, त्याचीही जिम्मेवारी होती काय बाहेर जातो आहे आणि कसे बाहेर जातो ते कंपनीला सांगणे किंवा पोलिसांना सांगणे. असं जर होत नाही आहे तर इफ ही इज इन्वॉल्व्ड त्याच्यावर ॲक्शन घेता येईल. कंपनीतून चोरी झालेला माल पंडितनगर परिसरात एका 3 मजली इमारतीत ठेवला होता. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईत आयशर ट्रक, एका टेम्पोसह 10 कोटी 66 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आपण बघतोय आता प्रथमदर्शनी हे जे घर आहे त्या घराला सील ठोकण्यात आलेलं आहे. जे तपास अधिकारी आहेत अंबड पोलीस ठाण्याचे मुंडे, त्यांचं नाव इथे लिहिण्यात आलेलं आहे. पंच म्हणून काही लोकांच्या सह्या करण्यात आलेल्या आहेत आणि हे अशा स्वरूपाचे काही स्पेअर पार्ट्स इथे आढळून आलेले आहेत. त्यामध्ये बॉश कंपनीमधले भंगार म्हणून काही माल आणला जात होता आणि काही चोरी करून आणला जात होता आणि या ठिकाणी तो रिमोल्ड केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या माध्यमातून ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे. कंपनीच्या नावे जे बनावट पार्ट्स विकले गेले त्याचा छडा कसा लावणार आणि ते परत घेतले जाणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. इन्व्हेस्टिगेशनच्या या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आम्ही हे मटेरियल आमच्या ताब्यात घेऊ कोर्टा थ्रू, त्यानंतर आम्ही पण याच्यावर बघू हे एक्झॅक्टली कुठलं मटेरियल आहे, आम्ही पण एस्टॅब्लिश करू की हे प्लांटचंच आहे बाहेरचं आहे, त्याप्रमाणे आम्ही रिपोर्ट देणार पण. आता केवळ दोघांना अटक झालीय, मात्र हे केवळ हिमनगाचं एक टोक आहे. देशपातळीवर हे मोठं रॅकेट असण्याची शक्यताही आहे, त्यामुळे आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेणं गरजेचं आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.